दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अनेक दिग्गज या उमेदवारीच्या रेसमध्ये देखील होते, मात्र पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। यामुळे धुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। यावेळी पक्षाने तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचे सोने करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे। मी आतापर्यंत 90% काम पूर्ण केले असून उर्वरित 10% काम येत्या काळात नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय निवडणूक समिती या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे। मला ही जी संधी दिली या संधीला पात्र व्हायचा मी प्रयत्न करेन। 10 वर्ष या मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने मला खासदारकी मिळाली। या 10 वर्षात या मतदारसंघातले जेवढेही प्रलंबित प्रश्न होते ते बहुतांशी सोडवण्याचा मी प्रयत्न केला। आपले लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रातले आपले सगळ्यांचे आवडते प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शाह साहेब, या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी भरपूर काम करू शकलो। आज मला जनतेचा आशीर्वाद मिळाला, नेत्यांचा आशीर्वाद मिळाला, ही त्यांचा ऋणी आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।